घ्यायचा नाही, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी आपल्या बायलांसाठी सक्षमीकरण केलेलं आहे. प्रत्येक 1,500 रुपये ते आपल्याला प्रत्येक महिन्याला देणार आहेत. तर पैसे कशासाठी? मग आमची शंका वेगळी. तुम्ही ठराव म्हणते आम्ही ठराव घेतले बरोबर आहे, पण त्या ठरावला दुसरा पर्याय पण येणार. तर सीएम साहेब तर आलं म्हणते ना, 2 मिनिटाचा खाली येणार. तुम्ही फक्त पावती दाखव चेंदू, तुम्ही पावती दाखव फक्त. पैसे भरले ना आणि तुम्हाला मिळणार पैसे, तुमचे फॉर्म भरले जाणार, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. उलट झालंय असं करत शास्त्र घेतलेले ना, त्यांचा 1 रुपया सुद्धा ठेवायचा नाही, सगळे पैसे घेऊन टाकायचे. किती रुपये भरले तुम्ही? 100 रुपये. ठराव केलाय बरोबर, ठराव आम्हीच केलाय. त्याला वाटाय साहेब दुसरी नाही पैसे घ्यायचा मार्ग पण आहे ना. मी सांगतो अगोदर मला हे आता तुम्ही वाचलं असं म्हणतो नाही, वाच तुमची कालच पेट बघितलं. विषय काय माहिती का, सीएम साहेबांनी जे दाखले जे सांगितले फ्री द्यायचे आहेत ना, त्याच्यात नगरपालिकेचा दाखला नाहीच आहे. तुम्ही योजनेचा जी आर बघा, योजनेच्या जी आर मध्ये जे कागदपत्र दिलेले आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, नगरपालिकेचा रहिवाशी दाखला आहे का? मला दाखवा जी आर एखादा. नाही मी सांगतो, 2 मिनिट. रहिवासी दाखले आपले जे आहेत हे फक्त मुख्यमंत्री योजनेसाठी नाही, रहिवासी दाखले हे लोक अनेक कारणासाठी. तुम्ही कशासाठी कोणते सांगा ना कोणते सांगा ना कशासाठी दाखला बरोबर आहे. आमचे दाखले लोक अनेक कारणासाठी नेतात आणि आमची जी फी आहे नियमानुसार ती आज नाही घेते. महाराष्ट्रातल्या कुठल्या नगरपालिकेत रहिवाशी दाखल्याचे चार्जेस घेत नाही, मला दाखवा कोणत्या पण नगरपालिकेत. नगरपालिकेच्या रहिवाशी दाखवायला नियम नाहीये, नगरपालिकेच्या रहिवाशी दाखवायला हाच नियम लागू होतो. आपण लागू नाही का? नाहीये लागू. नाही लिहू नका तुम्ही दाखल, आपण दाखल देतो कशाला? सांगितलं पहिला नगरपालिकेच्या रहिवासी दाखल्याऐवजी त्यांनी आदिवास दाखला घेतला पाहिजे, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. लोक ऐकत नाही, त्यांना सांगा आमचा रहिवासी दाखला घेऊ नका. काही सांगा तुमच्या कामासाठी झाली, यांचा दाखला जर त्याच्यासाठी चालणार नसेल साहेब, मग येतं सांगितलं पाहिजे. आम्ही काय बसू नको, त्यांना पाहिजे ना, त्यांना पाहिजे.
आजच्या परिस्थितीत नगरसेवक दाखले देतील असा ठराव आपण नगरसेवक नाही नगरसेवक नाही ऐका 9 जानेवारी 2009 सुमित्रा नाईक कैलास बापू कोते नगराध्यक्ष असताना हा ठराव झालेला आहे. त्याचे हे चार्जेस डिफाईन केलेले हे खोडून पाडणारा कुठलाही आदेश मला दाखवा. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेमध्ये हे रहिवासी दाखल्याचे नगरपालिका चार्जेस घेतात. तुम्ही शर्डीचं आमचं म्हणजे ती चालत नाही. तुम्ही याला सांगितलं पाहिजे अरे बाबा हे घेऊ नका हे चालत नाही बाबा घे नका. तुम्ही सांगायचं का ऐकतात का सगळे पाहिजेच म्हणतात. दुसरी गोष्ट अशी त्याच्यात समजा तुम्ही आता ठराव दाखवू राहिलेला ठराव तो फ्लेक्स बोर्डचा पण झाला आहे. तारागावात फ्लेक्स लागलेले कारवाई करून काय करता लागतात ना कारवाई करत नाही का. लावणारे कोण आहे मी नाव घेऊ का आता सांगितलं ना. लावणारे कोण आहे सगळे नाव तर तुमच्या सकट लावणारे कोण आहे ठरावाप्रमाणे एवढं नियमाप्रमाणे लावणारे कोण आहे ठरावाप्रमाणे चालतो ना तर मग नियमाप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. तिथं आपण नियम शिथिल केला असं इथं पण केला पाहिजे. 2000 नाही सांगत दिवस नाही जर ते चालणार नाही ते तू काय लोकांचं नगरपालिका एवढी चर्चा झाली ते किती लोक म्हणतील आम्हाला नको आहे आम्ही जातो विचारा तुम्ही आम्ही बोर्ड लावून टाकतो बोर्ड लावतो बोर्ड किती लोक येतील ते तुम्ही लोक अनेक कामासाठी दाखले देतात या कामासाठी या बाबासाहेब शैक्षणिक कामासाठी दाखले सांगितलं म्हणून आम्ही रहिवासी दाखले देणे बंद करू शकत नाही. रहिवासी नागरिकांची आढळणूक त्यांनी होईल रहिवासी असं नाही होते बघा. रहिवासी दाखले अनेक कारणासाठी लागतात शैक्षणिक कारणासाठी लागतात जैनवृत्तीसाठी लागतात रेशन कार्ड साठी बोर्ड राहतो तुम्ही आम्ही हातो लावतो दुसरा मुद्दा असा आहे जर आता हे जर त्यासाठी चालणार नसती लागले ज्या लोकांनी पैसे भरले त्यांचं मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट त्यांना पैसे परत नाही आपल्याला हातात नगरी थेट पण चालणार नसेल तरी सुद्धा लोकांना डोमिसाईल काढायला सुद्धा हे दाखवली होती. कॅन्सल नाही केलं त्यांनी नसेल तर हे पर्याय म्हणलेले ते जे कागदपत्र आहे ते सुद्धा काढ नक्कीच केले परत शाळेचा दाखवलं त्यांनी जोडा. आमची तर सरसकट साहेबाशी विनंती म्हणजे सगळ्या तुम्हाला हा तुम्ही विनंती अशी तुम्ही हे दाखवले फ्री कशी द्या त्यांना थोडस काहीतरी तुमचं शास्त्र त्याच्यात कुठेतरी बसून येणार त्यांना फ्री काय आता जो ठराव झाला त्याच्यानुसार आम्ही आकारणी करतो. अहो एक कागद द्यायचं असं आहे हे जे चार्जेस आकारणी करतो ना आम्ही 50 रुपये हे आता तुम्ही आणला विषय म्हणून बरोबर ठीक आहे आणलाय एक सिंगल तक्रार आमच्याकडे नव्हती काल इश्यू झाल्यामुळे झाली की लोक यायला लागले आकारणी कोणीच नाही एक सिंगल तक्रार नव्हती तयार केलेला इश्यू तयार नाही केलेला इश्यू अजिबात नाही परवाच्या नगरपालिकेचा जो रहिवासी भाग जो आहे ना तो अनेक कारणासाठी लागतो
ह्या कारणासाठी आपण तो बंद नाही करू शकत. दोन्ही साईडला आहे, याला नाही आहे नगरपालिकेच्या रहिवाशाला. तेच मी तुम्हाला सांगतोय, जो जी आर आहे ना त्याची जी आर मध्ये तुम्ही कागदपत्र वाचा, त्याला दोन्ही साईड लागतो, उत्पन्नाचा दाखला लागतो, आधार कार्ड लागतं, पासबुक लागतं, ते कागदपत्र लागतात. नगरपालिकेचे याचं नोंद नाही त्याच्यामध्ये फ्री देण्याची. आता हे जर पावती फाडून घेणार, हे जोडणारच ना पेपरला, जोडणार ती गरज नाही म्हणजे. आता आम्ही सांगतोय लोक ऐकत नाही, विचारा तुम्ही चांगला. तुम्ही कंटिन्यू एक माणूस उभा करा, तुमच्याशी एक आम्हाला सकाळपासून चर्चा किती लोक घेणार नाही, विचारा शैक्षणिक कामासाठी लागेल, कामासाठी लागेल, पण त्याच्या अनेक लोक अनेक कारणासाठी नेतात दाखला. बरं म्हणजे तुमचं कोणत्या कारणासाठी अनेक कारणासाठी लागतो. एक शिपायला फक्त उभा करून त्याला सांगा या कामासाठी घेऊ नका. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी लाडकी बहीण योजना ही आपल्या महिलांसाठी सुरू केलेली आहे. माझ्या माता भगिनींचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. ते श्रीनगर पंचायतीमध्ये येऊन तो दाखला घेऊन जात आहे. त्या दाखल्याची इथे काही आवश्यकता नाही, पैसे भरण्याची गरज नाही. तुम्हाला सर्व फ्री पेपर मिळून मग ते पेपर जमा करायचे आहे आणि तुमची त्या जे काही 1500 महिन्याला तुमच्या खात्यावर पडणार आहे ते तुम्हाला ते मिळणारच आहे. शिर्डी नगर पंचायतीमध्ये येऊन साहेबांना एक सूचना केली की साहेब ज्यांना कळत नाही म्हणून तुम्ही एक बोर्ड लावा, लाडकी बहीण योजना याच्यासाठी हा रहिवासी दाखला लागत नाही. आपण काय करू बोर्ड आवश्यक कागदपत्र आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक लिहू लागत हे आवश्यकता नाही. स्पेसिफिक लिहू तुम्ही एक दिवस बसलेले, तुम्ही ठराव करा, तुम्ही ठरवताना फ्री कागद देऊन टाका, सोपं आहे. तुम्ही तो कलेक्टर पाठवून तुम्हाला देऊ शकतो. 15 दिवसाचा प्रश्न आहे, 15 दिवस.